डिस्कवर रिसॉर्ट्स कर्जत घेऊन येत आहे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी, तेही अगदी माफक दरात. डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सायन्स, 6 महिन्यांचा डिप्लोमा कोर्स, कोर हॉटेल व्यवस्थापन, फूड प्रोडक्शन, ग्रुमिंग फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, फूड अँड बेवरेज मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या अनेक विषयांचं प्रशिक्षण. कोर्स पूर्ण होताच 6 महिन्यांची पगार इंटर्नशिप, 100% नोकरीची हमी. ऍडमिशन तसंच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8793875369. पत्ता डिस्कवर रिसॉर्ट्स कर्जत, नेरळ. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी कर्जत तालुक्यातील विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिलाय. 4 कोटींहून अधिक रुपयांचा हा निधी विविध विकास कामांसाठी उपलब्ध असणार असून यामध्ये मराठी शाळेला निधी उपलब्ध करून शिक्षणाला देखील महत्त्व दिलेलं दिसतंय. जिल्हा नियोजन मंडळाकडून हा निधी उपलब्ध झाला असून यासाठी बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानलेत. कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो, परंतु आजही दुर्गम परिसरात मूलभूत सुविधांची वानवा आहे. खासदार बारणे यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील अनेक दुर्गम भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करून विकास घडवून आणलेला दिसून येतोय. तर आजही काही दुर्गम भागातील मूलभूत प्रश्न मार्गी लावताना ते झटताना दिसतायत. उंच डोंगरावर असणाऱ्या तुंगीसारख्या अतिदुर्गम भागात स्वातंत्र्याच्या नंतर बारणे यांच्या पुढाकारानं वीज पोहोचली, तर गाव देखील मुख्य रस्त्याला जोडून गावातील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणलंय. खासदार म्हणून बारणे यांचे कर्जत तालुक्याला मोठे योगदान राहिले असल्यानंच तालुक्यातील दुर्गम भाग हा वनविभागाच्या अडचणींवर मात करू शकलाय. आता देखील खासदार बारणे यांनी लोकविकासासाठी पाऊल पुढे टाकलं असून नागरिकांना विकासासाठी निधी मंजूर करून दिलाय. तर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी यामध्ये साकव, शाळा, रस्ते, समाज हॉल यांसह अनेक महत्वाच्या कामांसाठी 4 कोटी एवढा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याचं बारणे यांनी सांगितलंय. जिल्हा नियोजन मंडळातून रायगडसाठी जवळपास 3,92,25,000 निधी हा पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून मला देण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मनस्वी आभार व्यक्त करीन, कारण शिंदेसाहेबांनी सांगितलं की माझं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने आमदारांना निधी दिला जातो त्याच पद्धतीने खासदाराला निधी दिला जाईल, आणि त्या अनुषंगानं रायगडच्या जिल्हा नियोजन मंडळातून मला 10 कोटी निधी देण्याचं मान्य केलं. त्याच्यापैकी जवळपास 4 कोटी निधी मिळालेला आहे, पुढचा निधी काही कालावधीमध्ये मिळेल. त्याच पद्धतीने पुणे विभागातून जवळपास 12 कोटीचा निधी देखील जिल्हा नियोजन मंडळातून मिळालेला आहे, आणि अशा पद्धतीने संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्हा नियोजन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर निधी पहिल्यांदाच शिंदेसाहेबांचं सरकार आल्यानंतर मिळाला. मी त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. हा निधी मिळत असताना नेरळच्या आनंदवाडी शाळेला हा 30 लाखाचा निधी मिळालेला आहे, आणि ही शाळा पडायला झाली होती, विद्यार्थ्यांची गैरसोय होती, आणि या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा निधी खरं तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मिळालेला आहे. नेरळ असल, कळंब असल, पोटलपाली असल, वारे असल, या गावांना कधी न मिळालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हा निधी मिळालेला आहे. मी पालकमंत्र्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. शेवट लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या हितासाठी, त्यांच्या विकासासाठी हा नियोजन विभागाकडून मिळालेला निधी रायगड आणि कर्जत विभागामध्ये एक प्रकारे नागरिकांसाठी एक चांगल्या प्रकारचा वापरात येणारे कामं भविष्यामध्ये होतील. तालुक्यातील विकास कामं आणि त्यासाठी निधी उपलब्ध हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. नेरळ रायगड जिल्हा परिषद आनंदवाडी नादुरुस्त शाळा तोडून नवीन इमारत बांधणे 30 लाख रुपये. टेपाळी राजा यादव संतोष भोसले यांच्या घरापर्यंत रस्ता करणे 20 लाख. नेरळ स्टेशनआळी अंतर्गत रस्ता करणे 10 लाख. नेरळ रायगड जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करणे 20 लाख. ग्रामपंचायत पोटल मुख्य रस्ता साकव बांधणे 20 लाख. पोटल ग्रामपंचायत आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला साकव बांधणे 20 लाख. ग्रामपंचायत कशळे मतेवाडी बंधारा रस्त्याला साकव बांधणे 20 लाख. शेलू ग्रामपंचायत बेडीसगाव शाळेची वाडी अंतर्गत रस्ता बांधणे 10 लाख. ग्रामपंचायत दामत भडवळ रायगड जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करणे 10 लाख. एकूणच तालुक्यातील कशळे, पोटल, खांडस, साळोख, वारे, शेलू, नेरळ, पाषाणे,
सावळे, मांडवणे, पोशीर, ओलमान या गावात खासदार यांनी भरीव निधी उपलब्ध करून गावाचा विकास साधलाय. यावेळी ग्रामस्थांनी देखील खासदार बारणे यांचे आभार मानलेत. राजीप शाळा आनंदवाडी ही शाळा गेल्या 4 ते 5 वर्षापासून नादुरुस्त झाली आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याकरता गैरसोय होत आहे. त्यासाठी या शाळेसाठी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने मावळ लोकसभा खासदार यांच्याकडे निधी उपलब्ध व्हावा याकरता प्रस्ताव मांडला होता. यासाठी माननीय खासदार साहेबांनी 15 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला या शाळेला 30 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. तसेच हा निधी मिळवण्याकरता ज्यांनी पाठपुरावा केला ते नेरे ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे यांनी सुद्धा खूप सहकार्य केले. त्यांचे सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.